राज्यातील युवक युवतींना रोजगारक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहे अशा एक हजार केंद्रांचे उद्घाटन येत्या शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात रा येणार आहे रायगड जिल्ह्यातील बारा महाविद्यालयांमध्ये या केंद्रांचा समावेश आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व देण्यात आलेले आहे त्या धोरणाच्या अंमलबजावणीला सकारात्मक वातावरण निर्मिती होण्यासाठी तसेच युवक युवतींना कौशल्य विकासाची संधी महाविद्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ही नाविन्यपूर्ण योजना सुरू केली आहे महाविद्यालयात अशी केंद्र स्थापन करून पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील युवक युवतींना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी संधी दिली जाणार आहे